कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने 22 मार्च पासून संचारबंदी लागू केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी 1000 रुपये कर्ज घेऊन खर्च केला आहे. सर्वत्र संचारबंदी असल्याने केळीची खरेदी करण्यास केळीचे व्यापारी येत नसल्यामुळे अकोट तालुक्यातील पणस, बोचरा, रुईखेड, वडाळी, देशमुख या परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गाव पणस आणि बोचरा तालुका अकोट या परिसरामध्ये मागील काही दिवसापासून केळी पिकासाठी अग्रणी असून महाराष्ट्रात केळी उत्पन्न करणारे शेतकरी या विभागात दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु मागील 20 तारखेपासून जो लॉकडाऊन संचारबंदी देशामध्ये चालू आहे त्याचा आर्थिक फटका असा बसलेला आहे की केळी माल कापाला येऊनसुद्धा हा शेतात तसाच पडून आहे. परंतु शेतकरी कापू शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका, तसेच मजुरांना काम नसल्यामुळे मजूरही बेरोजगार झालेले आहेत. या सर्व बाबींचा शासनाने विचार करून शेतकऱ्यांना यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी उपाययोजना सुचवाव्यात ही विनंती. मी अनिल रामकृष्ण रोकडे, राहणार पणस तालुका अकोट जिल्हा अकोला येथील केळी बागायतदार शेतकरी असून मागील 22 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत जो शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे त्यामधून आमच्या कच्चा माल म्हणजे केळी, संत्रा, टरबूज इत्यादी पिकांचे भयंकर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व याबद्दलच याबरोबरच शेतमजुरांना सुद्धा या बाबींचा आर्थिक नुकसान होत आहे. तरी शासनाने योग्य व पर्याय मार्ग काढून शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीपासून कसे त्यांना फायदा करता येईल याकरता शासनाने लक्ष द्यावे ही विनंती.